ओम प्रकाश शेटे हे नाव माहीत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ओमप्रकाश शेटे यांच्यावर मोठा विश्वास दाखविला आणि शेटे यांनी तो सार्थ सुद्धा करून दाखविला. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात या माजलगावच्या भूमिपुत्राने एक दोन नव्हे तर तब्बल 21 लाख लोकांना मोफत उपचार मिळवून दिले. आतापर्यंतच्या इतिहासात सरकारची तिजोरी गरिबांच्या उपचारासाठी वापरणारे ओमप्रकाश शेटे हे खरे देवेंद्रदूत ठरले. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या तालमीत तयार झालेला हा माजलगावचा पठ्या आज देवेंद्र फडणवीस यांचा खास विश्वासू म्हणून ओळखला जातोय. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख या नात्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतली. आपले कर्तव्य पार पाडत असताना आपल्या मातीशी असलेली नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंधारण मंत्री पंकजाताई मुंढे यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागात जलसंधारणाचे कामे करून त्यांनी अनेक बंधारे निर्माण केले. ग्रामविकासामध्ये योगदान देऊन अनेक गावांच्या कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी मदत केली. याचा लाभ सामान्य माणसांना झाला असून अनेक गावाच्या मायमावल्यांच्या आशीर्वाद त्यांनी मिळवले आहे. स्वर्गीय युवा नेते भागीरथ बियाने यांना सोबत घेऊन ओमप्रकाशजींनी दिव्यांगांचा महायज्ञ घेतला. तब्बल 9 दिवस चाललेल्या या शिबिरातून जवळपास 8,000 दिव्यांग बांधवांसाठी ट्रायसायकल्स, व्हीलचेअर, कानाच्या मशीन आणि विविध साहित्य वाटप करण्यात आले. 1,800 लोकांना जयपूर फूडच्या माध्यमातून कृत्रिम हात व पाय बसवण्यात आले. 2019 तीव्र दुष्काळामध्ये जनावरांच्या छावणीतील 5,000 शेतकऱ्यांना कपाशीचे मोफत बियाणे वाटप करून बळीराजाच्या दुःखावर त्यांनी फुंकर घातली. पद्मविभूषण रतनजी टाटा, भारतरत्न सचिन तेंडुलकर, अभिनेता विवेक ओबेरॉय, अभिनेत्री वर्षा उसगावकर, रोटरी क्लब ऑफ मुंबई, माझगाव डॉक शिप बिल्डर्स यासारख्या अनेक कंपन्यांच्या माध्यमातून सामाजिक दायित्व जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावरून मावळ्यांच्या शौर्याची, धैर्याची व त्यागाची ऊर्जा घेऊन ओमप्रकाशजी हा रुग्ण सेवेचा आरोग्य रथ घेऊन राज्यभर फिरत असतात. आज ओमप्रकाश शेटे यांनी आपल्या भागातील बेरोजगारी संपवण्याचा विडा उचलला आहे. केंद्र सरकार पुरस्कृत रक्षा अकादमी मार्फत 1,000 मुलांना सिक्युरिटी सर्व्हिस मध्ये नोकरी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करत आहे. यातून देशातील विविध विमानतळावर आपले काही तरुण अभिमानाने सुरक्षेसाठी कर्तव्य पार पाडतील. हाताला काम नाही म्हणून याच्या त्याच्या मागे विनाकारण फिरणाऱ्या तरुणांची धावपळ काही प्रमाणात का होईना आता थांबणार आहे. समाजातील महिला, वृद्ध, तरुण, विद्यार्थी, शेतकरी अशा विविध घटकांसाठी आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कामी आलं पाहिजे ही भावना मनोमन जोपासणारे ओमप्रकाशजी आज दिल्लीत कर्तव्य बजावत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमितजी शहा यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांचे सहाय्यक खासगी सचिव म्हणून ते देशसेवा करत आहेत. आपल्या तालुक्याचा हा भूमिपुत्र समंद महाराष्ट्रात देवदूत म्हणून ओळखला जातोय याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. शेटे साहेबांच्या या अलौकिक कार्यास आमच्या मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, वंदे मातरम.